मी आज इथे बनवणार आहे मिश्र डाळींचे वरण। त्यासाठी मी इथे मिक्स डाळी घेतल्यात, त्याच्यामध्ये मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि तुरीची डाळ अशा ह्या मिक्स डाळी आहेत। तर ह्या मिक्स डाळीचं आपण छान असं यम्मी आणि टेस्टी असं वरण बनवणार आहोत। तर आपण इथे हे जे मिश्र डाळी घेतलेत ते आपण 5 ते 6 वेळा छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर आपण बनवणार आहोत, ती डाळ शिजवायला ठेवणार आहोत। तर आपण हे 5 ते 6 वेळा, तर इथे आपण छान धुवून घेतलंय, त्यामध्ये मी एक अर्धा कट केलेला टोमॅटो टाकते, नंतर अर्धा कांदा टाकलाय मी बारीक चिरलेला आणि हे सगळं टाकल्यावर खूप छान टेस्ट येते आपल्या डाळीला। त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकते, नंतर जिरं टाकलंय 1/2 टीस्पून आणि आता हे सगळं आपण मिक्स करून कुकरमध्ये शिजायला ठेवूया। तर आता आपण या वरणासाठी म्हणजे आमटी म्हणू शकतो, तर लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर असं वाटून घेतोय याचं। तर डाळीसाठी मी एक इथे वाढवं ठेवलंय, कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते, साधारण मी एक मोठा चमचा पण तेल टाकले आणि आता हे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत। सगळ्यात प्रथम आपण टाकतोय थोडीशी राई, नंतर टाकतोय जिरं, जिरं छान तडतडले मग आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग, हिंगाने खूप छान टेस्ट येते आणि आता आपण टाकतोय कांदा, छान असं आपण गुलाबी करून घेऊया हा कांदा। मी अगदी अर्धा कट केलेला टोमॅटो ठेवून दिला होता जो आपण वाटला अगदी त्याच्यामध्ये, तर तो मी असा हात टाकतो, डाळीमध्ये जो आपण शिजायला टाकला होता त्यातलाच मी अर्धा ठेवला होता। तर आता हे कांदा आणि टोमॅटो छान असं आपण शिजवून घेऊया, कांदा एकदम असा शिजला पाहिजे आणि गरम झाला पाहिजे। बघू शकते कांदा आता आणि टोमॅटो शिजलंय, कांदा ब्राऊन झालाय आणि टोमॅटो पण एकदम छान असं शिजलंय। त्याच्यामध्ये आता आपण टाकतोय आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं ठेचा मी वाटून घेतला होता तो टाकतोय, छान असं एकदम मस्त टेस्ट येणार आहे आपल्या वरणाला। त्यामुळे किंवा आपण आमटी म्हणू शकतो किंवा दाल फ्राय म्हणू शकतो ह्याला। कोणतंही नाव दिलं तरी छान होतं हे। आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी यामध्ये टाकते हळद, एक पावसाचा हळद टाकले कारण मी डाळ शिजवताना पण त्यामध्ये हळद टाकली होती। आता ही जी आपण शिजवलेली डाळ होती ही बघा, ती मी छान अशी घोटून घेतली अशी मिक्स करून, त्याच्यामध्ये कांदा, टमाटर आणि जिरं वगैरे आपण सगळं टाकलं होतं, हळद वगैरे पण। तर आता आपण ही डाळ ह्यामध्ये ऍड करतो, जेवढी पाहिजे तेवढीच टाकायची, एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम खूप घट्ट पण करायचं नाही। तर मी यातली जी शिजवली होती त्यातली अर्धी डाळ आता ह्याच्यामध्ये टाकली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। तुम्ही आपल्या अंदाजाने कन्सिस्टन्सी बघून टाकायचं आहे कारण डाळ एकदम पातळ पण नको आहे आपल्याला आणि एकदम घट्ट पण नको आहे। तर हे बघा आता थोडंसं अजून मी ह्यामध्ये पाणी ऍड करणार आहे, साधारण 2 ग्लास एवढं पाणी मी ह्यामध्ये ऍड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपल्या डाळीला कलर आलेला आहे आणि एकदम खूप कलरफुल दिसतीये डाळ आणि तेवढीच ती छान अशी यम्मी पण असणार आहे आणि टेस्टी पण असणार आहे। तर आता आपण काय करतोय यामध्ये टाकतोय चवीप्रमाणे मीठ,
आणि आता आपण याला एक छान अशी उकळी काढून घेऊया. मस्त अशी ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त एक उकळी आली की आपली डाळ रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला किती छान अशी उकळी आलेली आहे, मस्त असं छान दिसतंय ते. आता आपण त्यावरती कोथिंबीर टाकतोय. खूप मस्त आणि यम्मी अशी आपली डाळ रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. खाण्यासाठी एकदम गरमागरम डाळ रेडी आहे. तर तुम्ही बघू शकताय आपलं गरमागरम वरण किंवा आमटी किंवा दाल फ्राय छान असं रेडी झालेलं आहे. तर खूप मस्त आणि यम्मी यम्मी दिसतंय. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा. या रेसिपीवरती कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झाली. आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.